दोन असणार आहेत रनिंग स्टार्टिंग मध्ये असणार आहेत ते जे आपण काढले आता ही जी मी बी कॉम पूर्ण केलं पण मला असं वाटलं की बी कॉम करून काही उपयोग नाही एक एक्स्ट्रा कोर्स करून मी काहीतरी व्यवसाय करू शकतो ॲक्च्युली माझा पर्सनल इश्यू आहे की मला चालता फिरता येत नाही मग अशा वेळी मी फक्त बसून काम धंदा बघण्यासाठी मोबाईल रिपेअरिंगचा क्लास लावला. पुणे मनपा अंतर्गत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आजच्या काळाची गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मोबाईल रिपेअरिंग इलेक्ट्रिक वायरिंग यासारख्या वर्गांचा समावेश केला आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण इथं इलेक्ट्रिकली ट्रेनिंग देऊन त्यांना छोट्या छोट्या गोष्टींपासून प्रॅक्टिकली थेअरी त्यांच्याकडनं कम्प्लीट करून घेऊन की ज्यांना जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आपल्या क्षेत्रामधली आवड निर्माण झाली पाहिजे. सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो कारण की ते एवढे चांगले शिकवतात. मला असं वाटत नव्हतं की मी इलेक्ट्रिशियन हे शिकन म्हणून. तर आपल्या इथं जे काही विद्यार्थी कोर्सेस हे करतात कम्प्लीट करतात तर आपल्या इथे एक स्वयंरोजगाराची योजना आहे आणि त्याच्यामधनं त्यांना व्यवसाय कसा करायला पाहिजे ह्या सगळ्या बाबतीतलं त्यांना इन्फॉर्मेशन देतो. ते आम्हाला अनुदान पण देतात की कोर्स झाल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी करू शकतील म्हणून 5 ते 10 हजारपर्यंत त्याच्यानुसार आम्ही काम करू शकतो आमच्या पायावर आम्ही स्वतः उभे राहू शकतो. आणि ह्याच्यापासून तर खूप आनंदी आणि आवड बी निर्माण होते नवीन नवीन टेक्नॉलॉजीची. दुकान टाकायचा विचार आहे माझा. जागा पण बघतोय मी. जागा भेटली की लगेच दुकान टाकेल मी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या योजनेमुळे शहरातील गुन्हेगारी बेरोजगारीचं प्रमाण निश्चित कमी होईल असा विश्वास वाटतो.